हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल नॉलेज खेळा। तर आता बघा, तुमचे जे आहे ITI ची मेरिट लिस्ट, म्हणजेच की तुम्हाला एक SMS येणार आहे, पण तो SMS अजूनसुद्धा खूप साऱ्या विद्यार्थ्यांना, म्हणजेच की सर्व विद्यार्थ्यांना आलेला नाही आहे। तर आता काय करायचं? तर सर्वात महत्त्वाचा हा मेसेज तर आहेच, आणि कारण की मेसेजमध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन दिलेली राहणार, की त्यामध्ये तुमचा जो टायमिंग दिलेला राहणार की कॉलेजला किती वाजता जायचं, आणि कोण ज्या कॉलेज तुम्ही सिलेक्ट केलेलं आहेत त्या कॉलेजला तुम्ही किती वाजता जायचं आणि कोणत्या तारखेला जायचं, हे डेट तुम्हाला तिथं दिलेली असणार। म्हणून SMS हा खूप इम्पॉर्टंट आहे, आणि SMS येणे हे गरजेचं आहे। परंतु जर तुम्हाला SMS आला नसेल तर तुम्हाला सर्वात अगोदर तर तुम्ही इथं लॉग इन करायचं। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं ते 3 डॉट दिसत आहेत, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन दिसत आहे ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज, तिथं क्लिक करायचं। नंतर तुम्हाला इथं सर्वात खाली एक ऑप्शन दिसत आहे इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट काउन्सिलिंग, याच्यावरती क्लिक करायचं। याच्यावरती तुम्हाला दिसत आहे इन्स्टिट्यूट वाईज मेरिट लिस्ट काउन्सिलिंग इज क्लोज, म्हणजेच अजूनसुद्धा तो डाटा जो आहे अपडेट झालेला नाही आहे। तर तो जेव्हा केव्हा अपडेट होणार आहे मी तुम्हाला सांगणारच आहे, आणि कारण की त्याच्यामध्ये तुम्हाला डेट टायमिंग सर्व दिलेलं असेल की कोणत्या कॉलेजला जायचं, कोणत्या डेटला आणि कोणत्या टायमिंगला। तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनवरती सेट करा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अपडेट लवकर मिळणार आणि लवकर करेक्ट इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळणार। थँक्यू।